देखील दिली जाते गोलंदाजाला, चेंजेस करतायत गोलंदाज, परंतु अतिशय उसळी घेतलेला चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून गेला. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने मात्र चांगले यष्ट्याचं रक्षण केलं आणि इथं पाहायचं आहे वाईट. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बघायचा किती धाव भेटतील. सुंदरने बिटवीन द विकेट, एक धाव मात्र धाव फलकावरती लागते. तितकी चांगली फेकी, तितका चांगला बॅकअप मात्र पाहायला भेटतो. एक षटकाखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद जितू निलेश हा संघ अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. जितू निलेश या संघाच्या दोन्ही फलंदाजांची, कारण की योगेशने मात्र दोन चौकार त्याच्या बॅट मधून ठोकले. सुरुवात मात्र चांगली केली होती गोलंदाज अनुरागेने, सुरुवात मात्र चांगली होती, परंतु जिथे पुढ्यात गेला तिथे मात्र त्याची जागा, चेंडू आला टप्प्यात त्याची जागा मात्र पाहायला भेटली. ते आपल्याला सरळ 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 चार धावांच्या मार्गे आणि त्या बॅट धावा झाल्यात एक षटकाखेरीस धावसंख्या 13. आणि जे आमच्या समोरच्या बॉलिंग एंडच्या गेट जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी प्लीज जरा तिकडनं बाजूला व्हायचं आहे. बॉलिंग एंडचे ते जे प्रेक्षक उभे आहेत तिकडनं प्लीज, आपले काही व्हॉलंटियर्स असेल तर आपल्याला देखील विनंती करतो की आपण त्या प्रेक्षकांना ते गेटच्या बाजूला करायचं आहे. सुरेंद्र लोखंडे, आपल्याला सांगितलं जाते की आपण तिकडनं जे प्रेक्षक गेट वरती उभे आहेत त्यांना पण तिकडनं बाजूला करायचं प्लीज. दुसरा षटक घेऊन येतो भाविक, मात्र गोलंदाजीसाठी पाहायचा आहे छोटा रनअप आहे. मला असं वाटतं की जो फिरवणारा गोलंदाज असणार आहे भाविक. मात्र वैयक्तिक पहिला षटक संघाचं, दुसरा षटक घेऊन येतो. पहिल्या षटकात 13 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र योगेश स्ट्राईक वरती असणार आहे. इथे मात्र आपटलेला चेंडू पाहायचा आहे किती धावा मिळत आहेत. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. इथे धावा बघायच्यात किती मिळत आहेत. पंचांनी मात्र दोन धावा मात्र इथे घोषित केल्या. दोन धावा मात्र धावफलकावरती लागतात आणि बऱ्याच काळानंतर जे सूर्य आमच्या डोळ्यावरती होता, आम्हाला लिटरली काही दिसत नव्हतं मैदानामधलं की बॉल कुठे जातोय. कारण की जे समालोचन करत होते आमचे पंच आणि समालोचक प्रसादजी सर यांना देखील काही चेंडू दिसत नव्हता, आम्हाला देखील दिसत नव्हता. परंतु बघायचं आहे इथं मात्र दोन धावा धावफलकावरती लागते. धावफलक जाऊन पोहोचतो 15 या धावसंख्येवरती. जितू निलेश या संघाचा अजूनही मॅच ऑन आहे. आय व्होल्टेज मॅच पाहायला भेटते प्रेक्षकांना. पुढील मॅच असणार आहे ती वाय एस सी सी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध चालू सामन्यातील विजय संघ. या दोन बलाढ्य संघांमध्ये क्वार्टर फायनलची मॅच लागली जाणार आहे. त्यामुळे वाय एस सी सी तुम्ही तयार राहायचं आहे. कुठेही जायचं नाही मैदान सोडून, लगेच नाणेफेक केला जाईल मॅच संपल्या संपल्या. कारण की अजूनही आम्हाला इथे पाच सामने खेळवायचे आहेत. प्रेक्षणीय मॅच आम्हाला इथे खेळवायची आहे. हो 15 झालेत. पुन्हा ब्लॉकर पद्धत चेंडू खुरुदून मारण्याचा प्रयत्न. चेंडू कारपेटच्या सहाय्याने जातोय. सरळ स्टेट ड्राईव्ह पाहायला भेटतो. तितकाच सुंदर बॅकअप देखील पाहायला भेटतोय. एक धाव मात्र घेतली जाते. धाव फलक एकने पुढे सरकते. धाव फलक जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. अतिशय चांगला चेंडू पाहायला भेटला आपल्याला भाविक याच्या गोलंदाजीमधून. अतिशय ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, अशीच गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा. जर एखादा चेंडू फुलटॉस किंवा पुढ्यात आला तर त्याची जागा मात्र असणार आहे ती सरळ सरळ लांब आणि लांब, ती म्हणजे सीमारेषा पार. परंतु चांगला कमबॅक करतोय आपल्यासाठी भाविक, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून. दुसरी मॅच आजच्या दिवसातील पाहायला भेटते. पहिला सामना विजय संघ ठरेल तो डायरेक्ट भिडणार होतो वाय एस सी सी या संघाला. आणि इथे मात्र पेंटेने देखील एक स्ट्रॅटजी ठरवली आहे की मी मोठे फटके खेळणार नाही, जितकी होईल तितकी मी स्ट्राईक योगेशला मात्र देण्याचा प्रयत्न करतो. कारण की पिंट्याकडे देखील तितकी क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची संघाचा कर्णधार. परंतु इथे मात्र सावध खेळी खेळतोय, कुठेही गडबड करत नाही, मोठी फटके स्वतः खेळण्याचा प्रयत्न करत नाही. तर संपूर्ण जबाबदारी दिली आहे तिने ती योगेशच्या खांद्यावरती. योगेशने मात्र आक्रमण हल्ले चढवण्याचा प्रयत्न करतो आणि तो करतच राहणार आहे. इथे मात्र पुन्हा चेंडू येतोय बॅटच्या रडार मध्ये. चेंडू जातोय सरळ लांब लांब आणि लांब, मिळतोय ते चार धावा. चौकार मात्र इथं पाहायला भेटतोय पंच म्हणून रमाकांतजी सर यांनी चौकार मात्र घोषित केला. चार धावा धाव फलकावरती लागतात. धाव फलक चार ने पुढे सरकते. धाव फलक जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी खूप मोठी धावा करायची आहे. परंतु बघायचा बॅट्समन फलंदाज योगेश मात्र चांगला करतो. लेफ्ट आर्म फलंदाज आहे, चांगले फटके मारतो लॉंग ऑफच्या डोक्यावरून. नेहमी पाहायला भेटतात लेफ्टी फलंदाज मात्र डीप स्क्वेअर स्क्वेअर लेग या ठिकाणीच फटके मारतात. परंतु इथे मात्र समोर फटका पुन्हा पाहायला भेटतो चेंडू रडार मध्ये. छत्रपतींच्या तलवारीची धार, चेंडू सीमारेषा पार, मिळतात चार धावा चौकार. इथे मात्र पूर्ण रमाकांतजी सर यांच्या माध्यमातून चार धावा पाहायला भेटतायत. धावसंख्या वाऱ्याच्या वेगासारखी पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचती 25 या धावसंख्येवरती. आता मात्र चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील.
एक चेंडू वन टू गो अतिशय महागडा षटक म्हणता येईल आपल्याला भाऊ विकेटचा, कारण की जेवढे चेंडू तुम्ही पुढ्यात टाकणार, कारण की मातीची विकेट नाही आहे, माती विकेट असली असती तर त्याचा फायदा गोलंदाजांना पुरेपूर घेता येतो, परंतु इथं विकेट आहे ती सिमेंटची पाटा विकेट आहे, इथं मात्र तुम्ही पुढ्यात तुमचं काम झालंच समजायचं, आणि इथे मात्र तशीच फलंदाजी करतो योगेश, कारण की सावध खेळी करतोय त्या संघाचा कर्णधार तो म्हणजे पिंट्या जोशी, याला म्हणतात क्रिकेट कॉम्बिनेशन, जर माझ्या समोरचा फलंदाज तगडी फलंदाजी करतोय तर मी त्याला एक रन्स कुठूनही काढून द्यायचा आहे आणि स्ट्राईक त्याच्यापर्यंत पोहोचवायची आहे, हे मात्र गणित क्रिकेटमध्ये असलंच पाहिजे, नाहीतर काही खेळाडूंना असं वाटतं तो मारतोय तर मी पण मारला जातो, परंतु त्या गडबडीमध्ये आपण आपला विकेट देऊन बसतो आणि मॅच मात्र बॅकफूटवर जाते, परंतु इथे मात्र पिंट्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सावध खेळी त्याच्या माध्यमातून केली जाते, चांगला चेंडू होता त्यांनी हलक्या हाताने फ्लिक केला, एक धाव मात्र दिली दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा आपल्याला आकुड पद्धतीचा चेंडू बघायचा आहे काय होतंय, आणि दोन षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती, विजयासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता, मॅच अजून ऑन आहे, कुठला गोलंदाज बघायचा आपल्याला समता क्रिकेट क्लबला मॅच मध्ये आणून देतोय, कारण की मॅच अजून खूपच लांब आहे, 25 झालाय, बारा चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता, माफ करा थोडस आमचं लक्ष थोडस गेलं होतं, इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती विजयासाठी, आता मात्र हवे ती 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता, मी मगाशी म्हणालो की 12 चेंडू मध्ये 21 धावा, परंतु चुकी झाली तिथे, 12 चेंडू मध्ये 17 धावांचं लक्ष आहे, बघूया अजूनही मॅच ऑन आहे काही होऊ शकते, क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडायची नाहीये, कुठला गोलंदाज आता मॅच मध्ये आणून देतो, आता मात्र गोलंदाजी मार्कवर जातोय तो गोलंदाज संघाचा कर्णधार गौरव गुप्ते, मात्र जातोय लेफ्ट आर्म गोलंदाज पाहायला भेटतोय, मुंबई महानगरपालिकेमधील हा खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारे लेदर बॉल क्रिकेट देखील ए डिव्हिजनला चांगला खेळतो महानगरपालिकेच्या संघामधून, इथे मात्र पाहायला भेटतोय समतार क्रिकेट क्लब या संघाकडून संघाचा कर्णधार तारणहार, बघायचा गौरव आपल्या शेवटच्या गोलंदाजीत गोलंदाजाला 10-11 रन ठेवतोय का, कारण की 12 चेंडूमध्ये हव्यात त्या फक्त 17 धावांची आवश्यकता, अजूनही एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी कुठलाही गोलंदाज ठरला नाहीये, तो म्हणजे समता क्रिकेट क्लब या संघाचा खेळाडू, परंतु गौरवकडे तितके कौशल्य आहे, गौरवकडे तितकी गोलंदाजी टाकण्याची क्षमता आहे, बघूया गौरव आपल्या संघाला कमबॅक करून देतोय का, तिसरा षटक वैयक्तिक पहिला षटक संघाचा, तिथं षटक घेऊन येतोय लेफ्ट आर्म ओव्हरने मारा करतोय गौरव, इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र पहिलाच जाळ्यात अडकवलं होतं, इथे मात्र झेल सुटली आहे, आणि इथे मात्र गोलंदाजाला दोष देऊन चालणार नाहीये, कारण की तुम्ही वारंवार बघता ज्यावेळेस गोलंदाज महिना पुन्हा बसून मारलेला फटका, चेंडू हवेत, चेंडू जातोय लांब 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 आणि खूपच लांब, इथे मिळत आहेत धावा, दोन धावा, कारण की झाडा लागून चेंडू आतमध्ये आला आणि तिथे मात्र डिक्लेअर झाले ते दोन धावा, इथे मात्र आता हव्या त्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी, सहा चेंडू मध्ये विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असणाऱ्या धावसंख्या जाऊन पोहोचली होती 36 या धावसंख्येवरती, पुढील मॅच वायएससीसीच्या कर्णधार आपण लगेच जर इथेवर उभे राहिलं तरी चालेल टॉस बॉक्स मध्ये, कारण की लगेच तुमचा टॉस केला जाणार आहे विजय संघाच्या कर्णधाराचा, कारण की पॅव्हिलियनच्या दिशेने विजय संघाचे जो असेल तो संघ विजयी ठरेल, तो संघ तुमच्या बरोबर खेळणार आहे, अजून मॅच ऑन आहे, बघायचं काय होतंय काय नाही, 6 चेंडूचा सामना आहे, वेळ घ्यायचा नाही, 20 मिनिटांचा अवधी आहे तुमच्या समोर, त्यामुळे 20 मिनिटं तर तुमची मॅच झाली पाहिजे, कारण की आम्ही आणि आमचे पंच टाइम लावून बसले आहेत, टाइम मात्र होतो तो बरोबर 15 मिनिट, एक चौका मारला की काम झालं, 15 मिनिट आणि 23 सेकंद मात्र इथं होत आहेत, अजूनही तुमच्याकडे जवळजवळ 4.5 मिनिटं आहेत, षटकार नाही आहेत चौकार मात्र आहे, परंतु सर मागायला गेलं माझ्यावर स्कोरिंगचं काम करतात किरण सर, कारण की सर अजून एखादं दोन डॉट जर निघाले ना तर मॅच मध्ये मजा येणार आहे, प्रेक्षक त्याचा आनंद घेणार आहे, वारंवार सांगतो बॉलिंग एडिशन जे प्रेक्षक उभे आहेत ग्रीन टी शर्ट मध्ये त्यांनी जरा तिकडनं बाजूला व्हायचं प्लीज, बॉलरचं नाव सांगायचं आहे सौरभ, सौरभ मात्र शेवटचा षटक घेऊन होता निर्णायक षटक घेऊन होता, 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता, कारण की डिक्लेअर धाव आहे, त्यामुळे मात्र इथे थोडं कमबॅक करावे लागेल सौरभ याला, कारण की निर्णायक षटक आहे, 6 धावांची आवश्यकता आहे, विकेट मात्र गेला नाही, स्वतः कर्णधार पिंट्या जोशी मात्र स्ट्राईक वरती आहे, पायच आहे, 1-2 चेंडू जर पहिले निघाले निर्धाव तर खरोखरच मॅच मध्ये मजा येणार आहे, आणि अशीच मॅच प्रेक्षक बघण्यासाठी थांबलेत आणि अशीच मॅच आयोजकांना बघायची असते, पुन्हा इथे बघायचं इथे मात्र चांगला फटका झेल होण्याचा प्रयत्न आणि बघायचंय काय होतंय, इथे मात्र
सर आम्हाला निर्णय सांगायचा आम्हाला लांबचं थोडंसं विकेट्स धन्यवाद सर विकेट म्हणून घोषित करायचं इथे मात्र चांगली झेल घेतली सुरुवात मात्र सौरभ याने चांगली घेतली पिंट्या जोशीची झेल मात्र गेली आता मात्र स्ट्राइक वरती येणार आहे नवीन फलंदाज कारण की फलंदाज तुम्हाला पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन यायला लागणार आहे कारण की इंटरनॅशनल नियमानुसार आता ज्याची झेल होईल तो मात्र नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राइक वरती पाहायला मिळणार आहे अजूनही पाच चेंडू मध्ये विजयासाठी सहा धावांची आवश्यकता हाय वोल्टेज मॅच तुम्हाला पाहायला भेटते ती म्हणजे समता क्रिकेट क्लब विरुद्ध जितू निलेश हा संघ पाच चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता सुरुवात मात्र चांगली करून दिली सौरभ याने बघायचं अजून मॅच ऑन आहे काय होते क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत हार मानायची नाहीये बॉलरला कमबॅक करण्याचा चान्स आहे अजून एक निर्धाव चेंडू निघाला तर नक्कीच धमाल येणार आहे मॅच मध्ये स्ट्राईक वरती येतो तो अमोल पाटील गोलंदाजी मार्क वर येतो सौरभ नॉन स्ट्राईक वरती आहे तो योगेश पाटील चांगली फलंदाजी केली योगेश पाटील ने क्या बात है इथे मात्र चांगला फटका पाहायला भेटतोय लॉंग ऑन च्या डोक्यावरून चेंडू जातो सरळ सरळ छत्रपतींच्या तलवारीची धार आणि चेंडू जातो तो सीमा रेषा पार खनखनी चार धावा चौकार इथे मात्र विजयासाठी असेल ती दोन धावांची आवश्यकता दोन धावांची आवश्यकता असणार आहे धावसंख्या जाऊन पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते ती चाळीस या धावसंख्येवरती दोन चेंडू दोन धावांची आवश्यकता चार चेंडू अजूनही शिल्लक इथे मात्र सावध खेळी पाहायला भेटते हलक्या त्याने चेंडूला स्कोअर लेगच्या ठिकाणी फ्लिक केलाय चेंडू जातो एक सुंदर आणि बिटवीन द विकेट्स आणि इथे जवळजवळ विजय संघ ठरतोय तो जितू निलेश हा संघ कॉंग्रॅच्युलेशन जितू निलेश संघ पुढील मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आणि आमच्या या स्पर्धेमध्ये समता क्रिकेट क्लब या संघाने सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही जाहीर आभार मानतो मी विनंती करतो जितू निलेश संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स जवळ जायचं आहे आणि त्यानंतर मी विनंती करतो वायएससीसीच्या कर्णधार आपण देखील टॉस बॉक्स जवळ लगेच यायचं आहे आणि मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की चालू मॅच आता नाणेफेक करून घ्यायचा त्वरित क्वार्टर फायनलची मॅच आहे जितू निलेश कर्णधार जोशी पिंट्या जोशी चालू मॅच मधील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जाते समता क्रिकेट क्लब आयोजित 20-23 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या बागशाळा मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघांनी सहभाग नोंदवला कालच्या स्पर्धेमध्ये 40+ चे संघ खेळले त्यातून मात्र दातेवली हा संघ अंतिम फेरी देऊन पोहोचला आणि इथे मात्र पाहायला भेटतो आजच्या दिवसातील दुसरी मॅच मात्र इथं संपली जाते आणि या दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जाते योगेश पाटीलने मात्र व्यासपीठावरती यायचं आहे वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 23 धावा केल्यात योगेश आपल्याला एक स्मृतिचिन्ह ट्रॉफी आणि 500 रुपयाचं अमेझॉन गिफ्ट व्हाउचर तुम्हाला दिलं जात आहे आमच्या आयोजन कमिटीकडून आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपला आपण इथं पारितोषिक घ्यायचं आहे मी जितू निलेशच्या संपूर्ण टीमला विनंती करतो की जरा जोरदार ताळ्या होऊन जाऊन दे योगेश पाटीलसाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली आणि तुमच्या संघाला मात्र इथं विजय मिळवून दिला चला पुढची क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला इथं पाहायला भेटते वायएससी विरुद्ध जितू निलेश या दोन बलाढ्य संघामध्ये क्वार्टर फायनलची मॅच पाहायला भेटते मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे सर मी आपल्याला विनंती करतो की लगेच नाणेफेक त्यांचा करून घ्यायचं क्वार्टर फायनलची मॅच आहे अजूनही आपल्याला चार सामने इथे खेळवायचे आहेत एक प्रेक्षणीय मॅच आहे ती म्हणजे मॅच आपल्याला पाहायला मिळणार ती समता 40+ विरुद्ध जेबीसीसी स्पोर्ट्स क्लब या दोन बलाढ्य संघांमध्ये
तसंच आम्हाला आयोजन कमिटीकडे वारंवार सांगितलं जातं जी गेट आहे जो आपला बॉलिंग एंडचा गेट आहे तिथे मात्र प्रेक्षक आमचे तिथे उभे राहतात. थोडंसं आपण मागे सरकून वाटलं असं बसून घ्यायचं आहे कारण की तिथे कुठलाही आमचा युट्यूब कॅमेरा तिथे लाईव्ह आहे तिथे आमच्या कॅमेरामॅनला कुठल्या प्रकारे अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे कारण की स्पर्धा आम्ही तुमच्यासाठी आयोजन केलेलं आहे. जर तिथे कॅमेरामध्ये थोडीशी गडबड झाली तर नक्कीच थोडी पूर्ण मॅच युट्यूब लाईव्हची थांबू शकते. त्यामुळे थोडं खेळाडू आणि प्रेक्षकांनी थोडंसं मागे राहायचं आम्हाला सहकार्य करत असं आम्हाला आयोजन कमिटीकडनं सांगितलं जातं. वायसीसीचे कर्णधार जितू निलेचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. मी विनंती करतो गौरवजी गुप्ते त्यांचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. गौरव गुप्ते हे ना घ्या. आता मात्र माझ्याशी पूर्ण आमच्या स्कोरिंग साठी जोडले गेलेत आमचे मित्र अविनाश. अविनाश मात्र बॅटिंग साठी गेले होते परंतु तिथे त्यांना शेवटच्या षटकात निर्णायक षटकात की धावसंख्या खूप चांगली होती बघायला गेलं तर समता या संघाची कारण की शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी थोडं दाबून ठेवलं तर जितू निलेचच्या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्या त्या गोलंदाजाची त्यांनी मात्र दाबून ठेवलं. एक मात्र त्यांनी बघायला गेलं तर वन प्लस आणि फक्त त्यांनी पाचच धावा मात्र दिल्या त्या षटकामध्ये कारण की धावसंख्या चांगली होती समता क्रिकेट क्लब या संघाची. दीक्षित या गोलंदाजांनी गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. नक्कीच हाफ टाइम नंतर उडवला जाईल तो नाणेफेक म्हणजे रेल्वे बॉयज विरुद्ध अर्नी स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघामध्ये हाफ टाइम नंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने खेळाडूंनी तयार राहायचं आहे. अर्नी स्पोर्ट्स विरुद्ध रेल्वे बॉयज या दोन बलाढ्य संघांमध्ये तिसरी मॅच खेळली जाईल. आता बघूया सेमी फायनल मध्ये कोण दाखल होतोय. जितू निलेश की वायसीसी कारण की वायसीसीचे गोलंदाज तितके ताकदवर आहेत आणि इथे मात्र मी आता बसल्या जागी बघितलं की जितू निलेश या संघाचे फलंदाज देखील तितके ताकदवर आहे कारण की योगेश पाटीलने जी फलंदाजी केली ती नक्कीच देखणं बघण्यासारखी होती. अतिशय चांगली फलंदाजी केली या ग्राउंडमध्ये बॅकग्राऊंडमध्ये अतिशय चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. टॉस झाला असेल तर आम्हाला टॉसचा निर्णय सांगायचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ जेणेकरून आम्ही आमच्या जीटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मुंबई महाराष्ट्रभर लाईव्ह दाखवली जाते. त्याचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जितकं होईल तितकं तुमच्या मित्रांपर्यंत ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जितकं होईल तितकं शेअर करा जेणेकरून ही स्पर्धा तुम्ही तुमचे मित्र जे आयोजन कमिटीचे देखील असेल त्यांचे देखील मित्र ही स्पर्धा घर बसल्या बघू शकतात कारण की आज शनिवार आहे. प्रेक्षकांची गर्दी इथं वाढणार आहे, मॅचला धमाल येणार आहे आणि अशा मॅचमध्ये नक्कीच आम्हाला असं समालोचन करण्याची जी संधी उपलब्ध होते त्यावेळेस मात्र आम्ही देखील खुश असतो कारण की आम्हाला देखील अशाच प्रेक्षक पाहिजे असतात या मॅच बघण्यासाठी कारण की ज्या वेळेस मैदानामध्ये तुम्हाला प्रेक्षक दिसतील ना त्यावेळेस मात्र मॅच मध्ये धमाल येते कारण की अजून धमाल यायची बाकी आहे कारण की अजून आपल्याला ही क्वार्टर फायनल मात्र धमाल होणार आहे कारण की दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि इथे मात्र पंच म्हणून जे कालच्या दिवसापासून जे इथे पंच म्हणून कामगिरी पार पडतात ते म्हणजे आमचे प्रसादजी सहस्त्रबुद्धे, रमाकांत सर तसेच परख सर हे देखील अतिशय चांगले पंच म्हणून कामगिरी पार पडतात कारण की पहिल्या मॅच मध्ये बघितलं तर रमाकांत सर आणि प्रसाद सर पंच म्हणून कामगिरी पार पडत होते. आताची मॅच मात्र ज्यांनी हँडल केली ते म्हणजे आमचे रमाकांत सर आणि परख सर यांनी हँडल केली. आता मात्र मला वाटतंय प्रसाद सर बहुतेक जातील अंपायरिंग साठी. टॉस करून घ्यायचा आहे, चला टॉस घेतला जातो वायसीसी या संघाचा जितू निलेश या संघाबरोबर. क्वार्टर फायनलची मॅच, बिग मॅच, हाय वोल्टेज मॅच मात्र इथं पाहायला मिळणार आहे ऑन ग्राउंड मध्ये. प्रेक्षकांची गर्दी मात्र इथं आता वाढतच चाललेली आहे. संध्याकाळचा टाइम आहे, शनिवार आहे, उद्या सुट्टी आहे त्यामुळे इथे मात्र पूर्ण धमाल होणार आहे. क्रिकेटची मात्र इथं मेजवानी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. बघायचं या डोंबिवली नगरीमध्ये बागशाळा मैदानामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम इथं होणार आहे. मेगा फायनल मात्र मला जर मिळाली करायला कारण की 10 वाजता मात्र मला इथून जावे लागणार आहे परंतु 10 आतमध्ये जर मेगा फायनल झाली तर मला मजा येणार आहे करायला. जितू निलेश नाणेफेक जिंकून काय घेतलं सर? जितू निलेश शॉट स्विंग. आता मात्र माझ्याबरोबर स्कोरिंग बोर्डला जोडले गेले ते आमचे खेळाडू अविनाश. अविनाश मात्र मागच्या मॅचमध्ये चांगली चांगलं स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं आणि आता मात्र पुन्हा जोडलं गेलं कारण की इथे मात्र त्यांना निराश व्हावे लागतंय समता क्रिकेट या संघाला कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ हा खेळत होता आणि इथे मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागतंय ते जितू निलेश या संघाबरोबर. चला मी आता पंचांना विनंती करतो, ह्या पंचाला ह्या मॅच साठी सर आपण जाणार आहोत. रमाकांत सर आणि
ओके प्रेक्षकांना मी जे 500 खेळाडू बॉलिंग यांचे जे खेळाडू आणि आमचे जे व्हॉलंटियर्स असतील त्यांना देखील आम्ही विनंती करतो आता प्रेक्षकांनी थोडासा मागे सरकायचा कारण की तिथे दोन धाव आहेत पळून काढायचे आहेत बॉल जर बाहेर गेला तर चार धाव आहेत जितू निलेशा संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिलंय ते म्हणजे वायसीसी या संघाला वायसीसी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आमच्या ज्या समतर क्रिकेट क्लबचे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना विनंती करतो की आपण जरा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या ठिकाणी जायचंय प्रेक्षकांनी जी गर्दी केली आहे खेळाडूंनी जी गर्दी केली प्लॅटफॉर्मवरती तिथून थोडंसं त्यांना मागे घ्यायचंय जेणेकरून खेळाडू आणि कुठल्या प्रेक्षक वर्गाला धक्का लागून त्याला दुखापत होणार नाही याची तुम्ही मात्र काळजी घ्यायची आहे प्लीज जरा सहकार्य करायचं ग्रीन टी शर्ट मध्ये जो संघ आहे त्या संघाचं मला नाव नाही माहिती वारंवार मी आपल्याला सांगतो की आपण जरा तिकडनं बाजूला बसा तिथं आमचं युट्यूबचं कॅमेरामॅन तिकडे आहे त्याला देखील त्रास झाला पाहिजे आता मात्र मॅच करतील कव्हर प्रसादजी सर आणि परागजी सर आपल्याला विनंती करतो की आपण ऑन ग्राउंड जायचंय प्रसाद सर आणि पराग सर आपण आता ऑन ग्राउंड जायचंय रमाकांत सर आपण मात्र आता समालोचन कक्षामध्ये यायचंय थोडा आराम कर आराम करायला यायचा थोडासा कारण की दोन मॅच त्यांनी कंटिन्युअसली केलेले आहेत आणि इथे मात्र समालोचन केल्यानंतर प्रसाद सर मात्र आता ग्राउंडचा ताबा घेतात मॅच मध्ये जात आहेत दुसरी मॅच आहे क्वार्टर फायनलची मॅच आहे हाय वोल्टेज मॅच आहे कोण जातो पहिला सेमी फायनलला बघायचं आहे ह्या समता क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बागशाळा मैदानामध्ये आयोजित केलेली ही 20-23 ची दणदणीत क्रिकेट स्पर्धा इथं पाहायला भेटते आजच्या दिवसात दिनांक 4/2/2023 ला पाहायला मिळते नवीन बॉल मात्र सरांपर्यंत पोहोचवायचा पराग सरांपर्यंत पोहोचवायचा आहे टेबल टे मशीन नाही टेबल सारखं पुरा इथे घेत क्रॉस येईल का नाही तर इथं थोडा आला तरी चालेल क्रॉस अबा असा क्रॉस घे क्रॉस असा क्रॉस घे क्रॉस बस 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 धन्यवाद चालेल धन्यवाद दुसऱ्या मॅच कडे वळतोय क्वार्टर फायनलची मॅच आहे थोड्या वेळानेच इथं लाईटीचा प्रकाश येईल विद्युत झोतामध्ये स्पर्धा मात्र खेळवली जाते डे नाईट स्पर्धा मात्र पाहायला भेटते आणि मी नशिबवान समजतो की डोंबिवली नगरीमध्ये मला पहिल्यांदा समालोचन करण्यासाठी जे निमंत्रित दिलं गेलं ते म्हणजे समतर क्रिकेट क्लब यांचा देखील मी जाहीर आभार मानतो मी सुपेश कामतेकर पुन्हा जोडलो तुमच्याशी क्वार्टर फायनलच्या मॅच साठी दोन्ही संघांना पुन्हा आमच्या समता क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून तुम्ही दोन संघांना बेस्ट ऑफ लक दिलं जाते चांगला खेळ खेळा चांगला क्रिकेट खेळा मैत्रीपूर्ण क्रिकेट खेळा आणि मात्र तुम्ही या स्पर्धेत सेमी फायनल मध्ये दाखल व्हा कारण की नाणेफेक जिंकलाय तो मात्र जितू निलेश या संघाने आणि त्यांनी मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तसेच माझ्या बरोबर थोड्या वेळाने जोडतील ते कॉमेंटेटर मनीष म्हणून ते देखील तुमच्या डोंबिवली नगरीमधील अतिशय नामवंत समालोचन म्हणून ओळखले जातात ते थोड्या वेळाने माझ्याबरोबर जोडले जातील मनीषजी आपण या मॅच नंतर देखील एक मॅच केली तरी चालेल मी थोडासा रेस्ट घेईन परंतु ही मॅच मी पूर्ण कव्हर करेन क्वार्टर फायनलची मॅच आहे मनीषजी त्यानंतर तुम्ही इथं जोडले जाल तर नक्कीच आम्हाला आनंद होईल दोन माईक असले असतात आपण दोघांनी बसूनच केलं असतं परंतु ते एक माईक आहे बघूया दोन माईकची व्यवस्था केली तर दोघं व्यवस्थित करू मॅचला सुरुवात होते सर धन्यवाद पहिलं षटक लागलं जाते गोलंदाज विजय पवार आणि इथे मात्र जोरदार चेंडू बॅटची कडा घेतले चेंडू जातो स्कोअर लेगला हळूहळू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातो क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये तितकी चांगली सुरुवात पहिला धाव आता श्रीगणेशा मात्र इथं होतोय एक धाव मात्र धाव फलकावरती लागते जितू निलेश या संघाच्या माध्यमातून कारण की अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी त्यांनी केली जितू निलेश या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आता मात्र पाहायला भेटतो आपल्याला फलंदाज योगेश पाटील ज्याच्या दुसरा चेंडू टाकला जातोय पहिल्या षटकातील फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न कुठेही केला गेला नाहीये कारण की अतिशय झेल होती इथे मात्र क्विक नव्हता खेळाडू डीप स्क्वेअर लागला झेल घेण्याचा प्रयत्न होता ही जर झेल भेटली असती तर मागचा मॅचचा हिरो मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच जितू योगेश पाटीलला मात्र माघारी जावं लागलं असतं नक्की चालेलच इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेट आहे लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मात्र चोरटी घेतली गेली आहे धावसंख्या एक पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते ती तीन या धावसंख्येवरती तीन चेंडू पहिला षटक टाकला जातो विजय याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला षटक अतिशय वेगवान गोलंदाज मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आता मात्र स्ट्राईक वरती येतो पुन्हा फुलावर ब्लॉक पद्धतीचा चेंडू इथे बघायचंय काय होत आहे आणि इथे मात्र पंचांशी अपील केले पंच बघूया काय देतात आणि इथे मात्र खेळी समाप्त होते ती योगेश पाटील याची रनआउट धावसंख्या
रनआउट या पद्धतीत बाद होतो योगेशला मात्र इथं पॅवेलियनच्या दिशेने यावे लागतं कारण की आनंद तुम्ही बघू शकता कारण की मागचा मॅचचा हिरो ज्याने 11 चेंडूमध्ये 23 धावा ठोकल्या होत्या त्या समता क्रिकेट क्लब या संघाविरुद्ध तोच योगेशला मात्र आता जावे लागतंय नाराज होऊन पॅवेलियनच्या दिशेने कारण की फलंदाज ज्याच्या वेळेस रनआउट होतो त्यावेळेस मात्र नाराजच पाहायला भेटतो कारण की कॉल मात्र होता योगेशचाच आणि तो कॉल स्वतःचा होता आणि त्यामुळे त्या स्वतःच्या कॉलवरती त्याला बाद व्हावे लागतं आणि तितकी चांगली फेकी पाहायला भेटली आपल्याला वरच्या स्टंपवरती आणि सुंदर विकेट मात्र पाहायला भेटतो आणि इथे मात्र पाहतोय आपण लाईट्स ऑन झालेले आहेत आणि गेम देखील ऑन झालेला आहे मॅच नंबर तिसरी आणि दोन्ही संघांच्या कर्णधाराला आमच्या आयोजन कमिटीकडनं वारंवार सांगितलं जात आहे लगेच हाफ टाइम नंतर टॉस बॉक्स मध्ये पाहिजे निर्णय देखील आम्हाला तुमचा टॉस बॉक्स मध्येच कळला पाहिजे तिकडे गेल्यानंतर आम्हाला निर्णय सांगायचा नाहीये आम्हाला टॉस बॉक्स मध्ये निर्णय पाहिजे त्यामुळे तुम्ही आताच ठरवून घ्या टॉस जिंकल्यानंतर आपण काय घ्यायचंय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात 5 धावांची पेनल्टी लागेल हे देखील लक्षात ठेवा म्हणून टॉस जिंकल्यानंतर लगेच निर्णय आम्हाला सांगायचा आहे दुसरं षटक घेऊन येतो मागचा मॅचचा हिरो मागचा मॅचचा वेदांत मात्र येतो मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी वेदांताची वेदांत खांबे मात्र पाहायला भेटतो बघायचंय छोटा डायनामाइंड इथं पाहायला भेटतो मात्र आपण छोटे डायनामाइंड बघतो ते बॅटिंगच्या माध्यमातून बघत असतो परंतु इथे पाहायला भेटतो ते गोलंदाजीच्या माध्यमातून क्या बात आहे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय वेदांत टप्पा महत्वाचा आहे परंतु इथे जर टप्पा चुकला चेंडू जातोय हवेत बघायचं किती धाव भेटतात चेंडू पुन्हा पडून येतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतल्या जातात सुंदर आणि बिटवीत विकेट्स पाहायला भेटते ऑन ग्राउंड वरती 2 धावा जोडल्या जात आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ते 9 या धावसंख्येवरती दुसरं षटक टाकलं जातं वेदांत खांबे यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक ऑन प्ले ग्राउंड वरती बघायला मिळत आहे पुन्हा चांगला चेंडू बॅटची गाडा घेतले चेंडू हा वेद पाहूया आणि इथे मात्र खेळ समाप्त होते फलंदाज अमोल पाटील याची अमोल पाटीलला मात्र जावे लागतंय पॅवेलियनच्या दिशेने चतुरी भरी चपळाई गोलंदाजी पाहायला मिळते इथे मात्र आमच्या स्पर्धेसाठी प्रथमेश जी पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील समता क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आम्ही इथं आपलं हार्दिक स्वागत करतोय सर आपण आले असाल तर नक्कीच व्यासपीठावरती असाल तर नक्कीच धन्यवाद एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटते या भागशाळा मैदानामध्ये समता क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आणि मी पहिली स्पर्धा अशी बघतो की 40+ एक संघ अंतिम फेरीत येऊन पोहोचला आणि इथे मात्र आपल्याला बघायला भेटते की डोंबिवली असोसिएशनचे 8 संघ खेळत आहेत त्यातला एक संघ मात्र जाणार आहे त्यानंतर मात्र मेगा फायनल अशी पाहायला मिळणार आहे एक्सपिरियन्स विरुद्ध आपल्याला एक नितेश पाटील मात्र येतो होता बॅटिंगसाठी बघायचं एवढं वर्ष खेळलेलं क्रिकेट एक्सपिरियन्स जिंकतोय का आपला नक्कीच एक आता यंगस्टार लोकांचा क्रिकेट जिंकतोय हे आपल्याला मेगा पॅनलमध्ये कळेल तिसरा चेंडू टाकला जातो राईट आर्म ओव्हरने अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते वेदांत खांबे यांच्या माध्यमातून बॅट्समन एंडवरती येतो तो नितेश नितेशकडे क्षमता आहे मोठी फटके मारण्याची पुन्हा चांगला चेंडू पाठी टाकल्यानंतर चेंडू मात्र जातो यष्ट्यांच्या हातामध्ये क्या बात आहे अतिशय चांगली गोलंदाजी करतो म्हणून नेहमी म्हणत असो गोलंदाजाकडे वेग जरी नसला त्याच्याकडे टप्पा हा अचूक असला पाहिजे कारण की हा सगळा क्रिकेटचा खेळ आहे तो टप्प्यावरती आहे टप्पा चेंडू तुमचा व्यवस्थित पडला
तर तुम्ही सरस ठरणार आणि ही जी किमी आहे ते दाखवतो तो आपल्याला वेदांत खांबे सलग दोन चेंडू निर्धाव तीन चेंडू निर्धाव पाहायला भेटा दुसऱ्या चेंडूवरती जर बघितला तर झेल बॅटची कडा घेतली आणि यष्ट्यांच्या मागे झेल पाहायला भेटली चार चेंडू झालेत पाच चेंडू झाले सॉरी पुन्हा चांगला चेंडू इथे पुन्हा बॅटची कडा घेतली इथे मात्र दुसऱ्या गडीचं पतन होतंय नवव्या धावसंख्येवरती दोन झटके बसतायत ते जितून इलेश या संघाला अतिशय चांगली सुरुवात करके नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली ती जितून इलेश या संघाने क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं या षटकामध्ये जर बघायला गेलं तर एका षटकामध्ये दोन धावा दोन धावा दिल्याने दोन गडी बाद केली जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जरा वेदांत खांबेसाठी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटली प्रेक्षकांना देखील क्या बात आहे वेदांत अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटली पाहायचं आहे अजून मॅच बाकी आहे दोन षटक अजूनही शिल्लक आहेत तिसरा फलंदाज जातो मैदानामध्ये जितून इलेश या संघाचा प्रथमेश मात्र जातो इथे मात्र दोन षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती नऊ या धावसंख्येवरती इथे मात्र आता हाणामारी करावी लागणार आहे कारण की समोरचा संघ वायसीसी देखील तितका ताकदवर संघ आहे त्यांच्याकडे देखील फलंदाजी करण्याची क्षमता आहे बघायचं आहे गोलंदाजी मार्क वरती येतो राईट आर्म वरने करतो आशिष मिश्रा तो देखील या डोंबिवली नगरीमधला अतिशय नामवंत गोलंदाज म्हणून ओळखला जातो आज मात्र तो खेळतोय तो वायसीसी या संघाकडून अतिशय चांगली स्पर्धा इथे पाहायला मिळते आपल्याला ऑन ग्राउंड वरती क्वार्टर फायनलची मॅच पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा हेलिकॉप्टर उडवलाय परंतु हेलिकॉप्टर लँड होत आहे सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये आणि इथे मात्र शून्यावरती खेळी बाद होते तो फलंदाज पिंट्याची मात्र संघाचा कर्णधाराची मात्र खेळी इथं समाप्त होते बराच वेळ पिंट्या नॉन स्ट्राईक वरती उभा होता जे स्ट्राईक वर जे फलंदाज होते ते वारंवार बाद होत होते आणि इथे मात्र मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात हेलिकॉप्टर चांगला उडवला होता परंतु लँड झाला तो सरळ सरळ लॉंग ऑफच्या दिशेने सरळ चेंडू गेला तो यष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या हातामध्ये आणि इथे मात्र चौथा धक्का बसतोय तो जितून इलेश या संघाला इथे मात्र फलंदाज जातोय मैदानामध्ये यश चौधरी मात्र जातोय मैदानामध्ये काय बात आहे पहिला चेंडू पाहायला भेटला खांद्यामधून टाकलेला चेंडू फुलार आर्म मधून टाकलेला चेंडू पाहायला भेटला ब्लॉक होल पद्धतीचा म्हणूनच त्याला हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु हेलिकॉप्टर व्यवस्थित उडाला नाहीये हेलिकॉप्टर लँड झालं सरळ लॉंग ऑफच्या दिशेने झेल बात पुन्हा चांगला चेंडू पाहायला भेटला बॅटची कडा घेतो चेंडू ट्रॅव्हल होतोय मैदानामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं एक धाव घेतली जाते आणि इथं एक धावाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दहा या धावसंख्येवरती चार गडी बाद झाले जितून इलेश या संघाची वारंवार वायएससीसी या संघाची गोलंदाज अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत मेहनत करतायत मेहनत इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये मित्र जेवढी तुम्ही मेहनत करणार कारण की मी वारंवार बघतो ज्या ज्या वेळेस क्रिकेट असतं मी बऱ्याच वेळ असं बघितलंय की ज्यावेळेस काही चार षटकार अशी मॅच अशी होते ना त्यावेळेस मात्र म्हणत असत की अरे याचा दिवस आहे त्याचा दिवस आहे दिवस कुठल्याच खेळाडूचा नसतो तो जी गोलंदाजी करत असतो दोन दोन तास त्याची ती मेहनत असते चेंडू आता इथं मात्र हवेत फॉलो थ्रूला कॅच घेतली जाते आणि इथे मात्र पाचवा गडी बाद होतोय अकरा या धावसंख्येवरती पाचवा झटका बसतोय तो जितून इलेश या संघाला मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला असंच पाहायला भेटलं आई इलेव्हन या संघाविरुद्ध देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली वायसीसी या गोलंदाजाने इथं देखील तेच बघायला भेट वायसीसी गोलंदाज भारी पडतायत आता जितून इलेश या संघावरती तिसरा षटक चालू आहे हाणामारीचे षटक चालू आहे परंतु इथे मात्र हात खोलायला देत नाही तो गोलंदाज म्हणजे आशिष मिश्रा अतिशय चांगली गोलंदाजी करतोय खोलवर पद्धतीची गोलंदाजी करतोय माझ्या बाजूला जे बसलेत राईट हँडला आमचे नक्कीच मी त्यांना नेहमी अतिशय चांगल्या चांगल्या मॅच मध्ये प्रोफेशनल क्रिकेटमध्ये लेदर बॉल असेल कुठल्याही क्रिकेटमध्ये नेहमीच ते पंच म्हणून कामगिरी पार पडतात रमाकांत सर ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळले गेलेत आणि ऑन ग्राउंड वरती ऑन मॅच मात्र क्वार्टर फायनलची मॅच पूर्ण करतात ते म्हणजे आमचे लाडके प्रसाद सर आणि पराग सर मात्र तुम्हाला ऑन मैदानामध्ये दिसत आहेत फलंदाजाचं नाव सांगायचं जरा बॅट्समन नेम संदीप मात्र आता स्ट्राईक वरती पाहायला भेटतो संदीप कडे क्षमता आहे मागे घुसून खेळण्याचा प्रयत्न होतोय कारण की ब्लॉकर पद्धती चेंडू पडतायत आणि इथे मात्र पुन्हा वेग पाहायला भेटतोय मिश्रा याच्या गोलंदाजी मधून कारण की प्रत्येक चेंडू हा ब्लॉक होल टाकला जातोय म्हणूनच संदीप देखील पूर्ण स्टंपच्या इथे उभा आहे पाठीमागे उभा आहे जेणेकरून ते चेंडू उचलता येतील धावसंख्या मात्र दहा या धावसंख्येवरती स्थिर गोलंदाजी जे बॉल होत आहे ते चार
आता मात्र हलका बॅट ची गाडा घेतली, चेंडू ट्रॅव्हल होतो थर्ड मॅनच्या दिशेने, एक धाव मात्र घेतली जाते। प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज जरासा मागे राहायचं, तुम्हाला धक्का लागू शकतो, दुखापत होऊ शकते, त्यामुळे प्रेक्षकांनी थोडासा मागे राहायचं। आम्हाला देखील कळते हे ग्राउंड संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी, मात्र इथे एक्सरसाइज करण्यासाठी आमच्या विभागातील संपूर्ण नागरिक येत असतात आणि तिथे एक्सरसाइज करत असतात, परंतु आज इथे सामना खेळला जातो। आज शेवटचा दिवस आहे, उद्या मात्र इथे कुठली मॅच नसणार आहे। वन टू गो असेल दुसऱ्या षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल। धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 12 या धाव संख्येवरती। पाच गडी बाद, पुन्हा चांगला चेंडू, चांगला सरळ स्टेट ड्राइव केलाय, बघायचं किती धाव भेटतील। एक धाव मात्र घेतली जाते तितकी सुंदर पैकी, आणि इथे मात्र बघायचंय काय होतंय। पंचांचा निर्णय, चेंडू सुटला तर चेंडू हातात मिळाला असा तर रनआउट व्हावे लागलं असत। तीन षटकाखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 ह्या धावसंख्येवरती। क्या बात आहे, अतिशय गोलंदाजी वायसीसीएच्या गोलंदाजाकडनं पाहायला भेटतं। आता मात्र हल्ले आक्रमण चढवावे लागतील जिथून उलेच्या फलंदाजानं, कारण की धावसंख्या खूपच कमी आहे, 13 धावा फक्त धावफलकावरती लागतात। इथे मात्र तुम्हाला पाहायचंय की काय होतं शेवटच्या षटकामध्ये। तीन चार चौकार जर ठोकले तर तुमच्या गोलंदाजांना तेवढी गोलंदाजी करायला मिळेल, अन्यथा तुम्हाला खूप कमी धावसंख्या इथे या धावफलकावरती लावावी लागेल। बघायचं आहे शेवटचं षटक, निर्णायक षटक, गोलंदाजी मार्गावरती येतोय गोलंदाज सोनू। सोनूवरती देखील तितकी जबाबदारी, कारण की तिन्ही गोलंदाजांनी, वायसीसीच्या गोलंदाजांनी त्यांचं काम केलंय। पुन्हा फुलावर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतो, कार्पेटच्या सायने चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षण सुंदर केलं जातं, फेकी केली जाते। एक धाव मात्र तिथे घेतली जाते, एक एक धाव संख्येने धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14 या धाव संख्येवरती। पाच गडी बाद झालेत, इथे मात्र अजून दोन तीन चौकार मात्र ठोकावे लागतील। जे फलंदाज त्यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यायची आहे आणि तितकी मोठी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचा, कारण की वायसीसीचे गोलंदाज सर्व दोन्ही संघांवरती माझ्या मते भारी पडलेत, इथे देखील भारी पडतात। क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपटलेला चेंडू, अकडपदीतेचा चेंडू, चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे, निर्धाव चेंडू इथं पाहायला भेटतोय, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते सोनू याची। क्वार्टर फायनलची मॅच आहे, या मॅच नंतर लगेच हाफ टाइम नंतर नाणेफेक केला जाईल रेल्वे बॉयज विरुद्ध अर्नी स्पोर्ट झोनी संघाच्या कर्णधाराने। आताच टॉस बॉक्सचे येऊन उभं राहायचंय, पुन्हा आपटलेला चेंडू पाहायला भेटतोय, झेल घेण्याचा प्रयत्न कुठलाही होत नाही, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे। क्रिकेटमध्ये हे सर्व नियम लागू होतात, क्षेत्ररक्षण तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे। गोलंदाजी वेदांत याने चांगली केली होती, वेदांत खांबे त्याचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतंय आपल्याला। लॉंग ऑफच्या दिशेने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते त्याच्या माध्यमातून, कारण की मॅच जिंकायची, क्वार्टर फायनलची मॅच आहे, सेमी फायनलमध्ये दाखल व्हायचं, त्यासाठी पूर्ण धडपड चालू आहे। पुन्हा चांगला चेंडू, चेंडू हवेत जाते, पाहायचंय किती धावा मिळतील, पाहायचंय किती धाव भेटेल। पंचांनी मात्र 4 धावा इथं घोषित केल्या, चौकार मात्र इथं घोषित केला जातोय 4 धावांच्या मोबदल्यात। धाव संख्या 4 ने पुढे सरकते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19 या धाव संख्येवरती। मी विनंती करतो स्टार फलंदाज रोहित भालेराव आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय। रोहित भालेराव आपण व्यासपीठावरती यायचं, आम्हाला आयोजन कमिटीकडनं वारंवार सांगितलं जातं की आपण इथे आलात या मैदानामध्ये या मॅच साठी, आपण देखील आता वरती यायचं, व्यासपीठावरती यायचं आहे, कारण की तुम्ही खूप मोठे खेळाडू आहात, रबर बॉल मध्ये तुमच्या नावाचा डंका वाजला जातो आणि तोच रोहित भालेराव आपल्याला पाहायला भेटतो या मैदानामध्ये। आपण व्यासपीठावरती यायचंय, नक्कीच इथे पाहायला भेटतो शेवटचा चेंडू। इथे मात्र चेंडू हवेत, बघायचंय किती धावा मिळतील, झेल होतोय काय होतंय बघायचंय। आणि इथे मात्र पाहायला भेटतोय चौकार, 4 धाव मात्र येत आहे, शेवटचा षटक थोडासा महागडा ठरला जात आहे। मी विनंती करतो रोहित भालेराव साठी जरा जोरदार टाळा झाल्या पाहिजे, कारण की रबर बॉलचा एक चांगला प्रोफेशनल खेळाडू आपल्याला व्यासपीठावरती पाहायला भेटतोय रोहित भालेराव। आपण व्यासपीठावरती यायचं, या स्पर्धेमध्ये आपण आला त्याबद्दल देखील आपलं आम्ही समता क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपलं इथं हार्दिक स्वागत करतो, कारण की या मॅच नंतर आपल्याला इथं रोहित भालेरावचा खेळ इथं पाहायला मिळणार आहे। पाहायचंय काय होतंय, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या खेळाडूंची वर्णी लागत असते, परंतु ह्या मॅच मध्ये रोहित भालेराव सारख्या खेळाडूची तर वर्णी लागते। रबर बॉल मध्ये झेने अतिशय चांगल्या प्रकारे भल्या भल्या गोलंदाजांचा चोप काढलाय, तोच म्हणजे फलंदाज रोहित भालेराव इथे पाहायला मिळतोय। तेवीस धावा मात्र झाले, 24 धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे वायसीसीए संघाला, कारण की शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 षटकांमध्ये 13 धावा झाले होते आणि त्यानंतर मात्र इथं पाहायला भेटतात 10 धावा मात्र इथं काढल्या जातात। लाचा शेवटचा गोलंदाज होता तो सोनू याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून।
दहा धावा मात्र इथे जोडल्या गेल्या. शेवटच्या दोन चेंडूवरती दोन चौकार मात्र इथे पाहायला भेटले. धाव संख्या जाऊन पोहोचली होती 23 या धाव संख्येवरती. मी विनंती केली होती रेल्वे बॉईज आणि अर्नी स्पोर्ट्सचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये आलेत. अर्नी बॉईज कर्णधार मी विनंती करतो आयोजन कमिटी गौरव गुप्ते आणि आमचे जे सहकारी मित्र नाणेफेक करून घ्यायचं हाफ टाइम मध्येच आणि निर्णय देखील तिथंच विचारायचा सर. अर्नी बॉईज आणि रेल्वे बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, त्वरित यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे कारण की अजून आपल्याला इथे चार सामने खेळवायचे, त्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना आहे. जर नाही आले तर एक मिनिटामध्ये तर तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावे लागणार आहे. सॉरी शेवटचा डिसिजन साठी आम्ही जरा थांबतोय. तुम्हाला नाणेफेक करून घ्यायचा पुढील मॅचचा. मॅच नंबर 3 रेल्वे बॉईज विरुद्ध अर्नी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार जर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आले असेल तर त्वरित नाणेफेक करून घ्यायचा आहे. मी आयोजन कमिटीचे आमचे व्हॉलंटियर्स असतील त्यांना देखील विनंती करतो की त्या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा. निर्णय मात्र त्या टॉस बॉक्स मध्ये विचारायचा आहे, निर्णय तुम्ही ऑन ग्राउंड आम्हाला सांगायचा नाही आहे, निर्णय तिथेच सांगायचा आहे. 20 मिनिटांचा अवधी दिलाय. एक शेवटचा चेंडूचा आम्ही एक रिप्ले चेक केला जातोय, त्यानंतर मात्र आपल्याला सांगितलं जाईल. तो जो डिसिजन असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल कारण की आम्ही आमच्या जीटीसीच्या माध्यमातून तो लाईव्ह चेक केला जातो. तो बॉल ऍक्च्युअली कुठे पडलाय, बाहेर पडलाय डायरेक्ट की त्या भिंतीवरती पडलाय, तो आम्ही तो चेक केला जातो, त्यानंतर मात्र डिसिजन दिला जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. याच्या पुढील मॅच रेल्वे बॉईज या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाज मात्र तयार ठेवायचे अर्नी स्पोर्ट्स या संघाने. इथे मात्र आता ऑन ग्राउंड तुम्हाला निर्णय दिला जाईल शेवटचा चेंडूचा. पंच आमचे प्रसाद सर आणि पराग सर आम्हाला निर्णय देतील शेवटचा चेंडूचा जो काय आहे, चौकार आहे का दोन धाव आहेत हे मात्र आम्हाला आता ऑन ग्राउंड ते निर्णय देतील. तर शेवटचा चेंडूचा आम्ही इथं लाईव्ह चेक केलेला आहे, बघायचा निर्णय काय असेल तो बघायचा. दोन फलंदाज मात्र आता मैदानामध्ये जात आहेत, ते म्हणजे वायएससीसीचे दोन फलंदाज.
संदीप जी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्टार फलंदाज प्रोफेशनल क्रिकेट खेळाडू रबर बॉल मध्ये देखील नावाचा डंका वाजला जातो तो रोहित भालेराव याचा मात्र आम्ही ते यशस्वी सन्मान करतोय स्मृती चिन्हाने। सध्या तो विक्रोलियन संघामधून देखील चांगला क्रिकेट खेळतो प्रतिनिधित्व करतो विक्रोलियन या संघामधून। धन्यवाद रोहित तू आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल। मी म्हात्रे जी यांना विनंती करतो की आपण त्यांना स्मृती चिन्ह देऊन त्यांचा इथे यशस्वी सन्मान करायचा आहे। स्ट्राइक वरती विजय नॉन स्ट्राइक वरती तो अनुज स्ट्राइक वरती असणारा फलंदाज विजय नॉन स्ट्राइक वरती असणारा तो अनुज। सर निर्णय शेवटचा चेंडूचा आम्हाला सांगायचा आहे किती धावा आहेत? दोन धावा। यस शेवटच्या चेंडूवरती मात्र इथं दोन धावा घोषित केल्या गेल्यात कारण की चेंडू डायरेक्ट पडलाय तो भिंतीवरती आदळलाय त्यानंतर मात्र तो बाहेर गेलाय। धावा मात्र इथं दोन मायनस होतील। आता मात्र विजयासाठी धावा असेल ती 22 धावांचं लक्ष असेल। 24 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्क वरती येतो राईट आर्म ओव्हरने मारा करतोय गोलंदाज। आकाश मात्र येतोय राईट आर्म राऊंडने मारा करतोय लेफ्ट आर्म गोलंदाज। इथे मात्र चांगला फटका पाहायचे किती धाव मिळतील। एक धाव मात्र घेतली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर आणि बिटवीन द विकेट सीधा पाहायला भेटते। दोन धाव मात्र धाव फलकावरती लागतात। अकूट पद्धतीचा चेंडू होता त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या ठिकाणी ढकलून दिलं। इथे मात्र दोन धावा मात्र धाव फलकावरती लागतात। इथे मात्र दोन धावा येत आहेत। यानंतर मात्र रेल्वे बॉईज आणि अर्नी स्पोर्ट्स या संघाचं होईल 22 धावा करायचं। 24 चेंडू मध्ये पहिला चेंडू टाकला जात आहे लेफ्ट आर्म ओव्हरने मारा करतो लेफ्ट आर्म गोलंदाज। गोलंदाजाचं नाव आकाश मात्र गोलंदाजी करतोय। पुन्हा चांगला चेंडू चेंडू मात्र आदळतोय निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आणि इथे मात्र जावे लागणार असं वाटतंय। यस आणि इथे मात्र जावे लागणार पॅव्हिलियनच्या दिशेने। घाई करायची नव्हती घाई करण्याचं कारण नाहीये कारण की रन्स नव्हते कारण की तुम्हाला मोठी धावसंख्या पार नाही करायची आहे 22 धावा फक्त करायच्यात। दोन धावा तर तुमच्या धाव फलकावरती लागल्यात तर घाई करण्याचं कारण कसलं? काहीच नाही। रनआउट व्हायचं नाही एखाद्या वेळेस कॅच व्हा बोल्ड व्हा चालतं पण रनआउट मात्र व्हायचं नाही। तिथं मात्र तुमचा स्वतःचाच कॉल होता तुम्ही जमण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र बाद व्हावे लागतंय स्वतःला निराशाने नाराज होऊन जावे लागतंय फलंदाज अनुज याला कारण की अनुजकडे तितकी क्षमता होती। मागच्या मॅचला त्याने अतिशय चांगली फलंदाजी केली होती परंतु इथे मात्र रनआउट या स्वरूपात त्याला बाहेर जावे लागतंय। दोन या धावसंख्येवरती एक गडी बाद पुन्हा चांगला ब्लॉकल पद्या चेंडू क्या बात आहे आणि इथे मात्र दुसरा रनआउट खेळाडू पाहायला भेटतो। यष्ट्यांच्या मागच्या खेळाडूसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। जितका क्विक गेला तितका सेनी फेकी उलट्या हाताने केली आणि इथे मात्र पाहायचं आहे चेंडू स्टंप वरती आदळला आणि इथे मात्र दांडी गुल केली आहे ती यष्ट्यांच्या मागून यष्टरक्षक योगेश पाटील याने आणि इथे मात्र दोन या धावसंख्येवरती बाद होतोय फलंदाज विजय। विजयला मात्र इथं नाराज होऊन जावे लागते। अतिशय चांगला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू इथं पाहायला भेटला। पुढील मॅच इथं पाहायला भेटणार आहे ती आरसीसी रेल्वे बॉयज विरुद्ध अर्नी स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये। तुषार मात्र येतो स्ट्राइक वरती दोन या धावसंख्येवरती तीन चेंडू झाले धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तीन चेंडू झाले धावसंख्या जाऊन पोहोचली होती। दोन या धावसंख्येवरती दोन गणी बाद होते। अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते खोलवर पद्धतीची गोलंदाजी तर पाहायला भेटते आपल्याला ऑन ग्राउंड मध्ये। गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून कम बॅक केलं जात आहे लेफ्ट आर्म राऊंड ने मारा करतोय पाहायचा हा चेंडू होती कावेल। इथे मात्र पुन्हा पुल केला चेंडूला चेंडू मात्र जातोय बघायचं काय होतंय। इथे मात्र झेल सुटली जाते निराश मात्र होतोय गोलंदाज। गोलंदाजाला बोलून काही होणार नाही कारण की झेल मात्र सुटते ती शत्ररक्षणाच्या हातामधून। गोलंदाजाला दोष आपण देऊ शकत नाही कारण की निर्णायक मॅच आहे क्वार्टर फायनलची मॅच आहे अजून एक तर तुमची धावा खूप कमी झाली आणि इथं मात्र ह्या चुका तुम्ही करत राहिला तर त्याचा भूर्दंड आहे तिथं गोलंदाजाला मात्र घ्यावे लागताना इथे मात्र तेच पाहायला भेटतंय झेल सुटते। इथे मात्र दोन धावा धाव फलकावरती लागतात धावसंख्या जाऊन पोहोचते ती चार या धावसंख्येवरती दोन गडी बाद वायसीसी। पुन्हा चांगला फटका पाहायला भेटतो लॉंग ऑफच्या दिशेने इथे मात्र चुकी होणार नाही आणि चुकीला माफी नाही आहे। धावा मात्र इथे होत आहेत चार या धावसंख्येवरती तीन गडी बाद होत आहेत ते वाय एस सी सी या संघाच्या कारण की 22 धावा करायच्या चार धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात।
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे, पाच चेंडू झालेत, अजून एक चेंडू शिल्लक, धावसंख्या पोहोचलेली चार या धावसंख्येवरती गडी मात्र बाद होतात. वायएससीसी या संघाच्या तीन गडी मात्र इथं बाद होत आहेत. मंगेश मात्र नवीन बॅटर जातोय मैदानामध्ये, इथं पाहायला भेटतो आपल्याला मंगेश मात्र जातोय, मोठी जबाबदारी असायला कारण की धावसंख्या. तसेच आमच्या व्यासपीठावरती मॉर्निंग ग्रुपचे प्रमोदजी पाटील यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं, आम्ही देखील त्यांचं इथं हार्दिक स्वागत करतो. सर, तुम्ही या समता क्रिकेट क्लब आयोजित भव्य दोन दिवस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि आमच्या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल सर आपलं इथं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील इथं टाकला जातोय पुन्हा आणि इथं मात्र दांडी 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 गोल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. चार गडी बाद होतात पहिल्या षटकात, क्या बात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून एका षटकामध्ये मात्र दोन रनआउटचे त्याच्या नावे जाणार नाहीत, परंतु दोन गडी मात्र त्याच्या नावे जातील. इथं मात्र फलंदाज बाद होत आहेत, ते चार फलंदाज बाद होत आहेत चार या धावसंख्येवरती. काय बात आहे, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. आता मात्र स्ट्रॅटर्जी करावी लागेल, आता मात्र विजयासाठी असेल ती 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. वायएससीसी ह्या संघाला इथे मात्र कमबॅक करतोय जितू निलेश हा संघ. चार या धावसंख्येवरती चार गडी बाद, शेवटच्या चेंडूवरती दांड्या उद्ध्वस्त केल्यात, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज आकाशाने. आकाशाने मात्र त्याने काम केलेलं आहे. आता मात्र जबाबदारी असणार आहे दुसरा गोलंदाज. पहिलं वैयक्तिक षटक संघाचं, दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज. दक्षित वरती आता मोठी जबाबदारी असेल. शेवटचा चेंडू पर्यंत मित्र तुम्ही हार मानायची नाहीये, जो चेंडू शेवटचा पडेल तो तुमचा निर्णय चेंडू असणार आहे, परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत हार मानायची नाहीये. जितका होईल तितका तुम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करा. आता मात्र इथे आकाशने मात्र त्याचं काम केलं, चार गडी त्याने बाद करून दिले, ते पण चांगले वरचे स्ट्राईकचे मोठे फलंदाज त्याने त्याच्या जाळ्यामध्ये अडकवले. आणि ह्याच्या मागे मात्र क्षेत्ररक्षणाचा क्षेत्ररक्षणामध्ये थोडा मोठा हातभार लागला, तो मात्र यष्ट्यांच्या मागून. इथे मात्र पाच गडी बाद झाले असते आपण बघितलं. स्कोअरलेगच्या ठिकाणी झेल मात्र सुटली गेली, तिथे मात्र दोन धावा जोडल्या गेल्या, त्याच दोन धावांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती चार या धावसंख्येवरती. दक्षित मात्र दुसरे षटक घेऊन येतोय. राईट ऑफ राऊंड ने मारा करतो हलक्या, तर फ्लिक केल्या चेंडूला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. एक धाव मात्र घेतली जाते कारण की आता इथे मात्र थोडंसं सावध खेळी केली जाते वायएससीसी या संघाकडनं, कारण की मोठी धावा नाही आहेत. कारण की आता जर असं वाटत असेल जितू निलेश या संघाला, जर आम्ही इथं आता 30-32 धावा केले असते तर कुठेतरी कमबॅक केलं असतं, परंतु कमबॅक अजून ऑन आहे, अजून मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. बघायचं कोण जिंकते, कोण सेमीफायनलला जातो, ह्या येत्या 10 मिनिटात आपल्याला कळणार आहे. पुन्हा चांगला चेंडू, बॅट चिकाडा घेतले, पुन्हा ट्रॅव्हल होते कव्हरच्या दिशेने. एक धाव मात्र घेतली जाते, एक धाव धाव फलक्यावरती लागते, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. चार गडी बाद झालेत. दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला भेटत आहे. इथं मात्र बघायचं पंच मात्र दंडित करतील, अवांतर धाव मात्र धाव फलकावरती लागतील, चुका सुधाराव्या लागतील. कारण की तुमच्यासाठी एक एक धाव खूप महत्वाचे, कारण की धावसंख्या खूप कमी लागल्या धाव फलकावरती, त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा धाव मात्र जितक्या कमी देण्याचा प्रयत्न केला तितकाच तुम्ही कमबॅक करला. कारण की इथं चार विकेट त्यांचे वरचे गेलेले आहेत, इथे मात्र अजून एक दोन फलंदाज तुम्ही बाद केले तर प्रेशराइज मॅच होऊ शकते, कारण की क्वार्टर फायनलची मॅच आहे. पुन्हा चांगला चेंडू हलक्यात त्याने खेळलेला फटका बघायचा. एक धाव चोरटी घेतली गेली, कारण की आता मात्र फलंदाज समजून गेलेत मोठे फटके खेळायचे नाही, जितके एक एक धावा काढता येतील तितक्या काढायचे आहेत. कारण की आम्हाला मोठी धावसंख्या नाही करायची आहे, छोटी धावसंख्या करायची आहे. इथे मात्र धावा पुढे सरकून जाते, धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. अजूनही बघायचं 14 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे वायएससीसी या संघाला. मात्र गोलंदाजी चांगल्या प्रकारे केली जाते इथे दीक्षितेच्या माध्यमातून जितू निलेश या संघाच्या संघाकडून. इथे मात्र बॅटची काडा घेतली आहे, झेल घेण्याचा प्रयत्न तितकीच फेकी केली जाते, परंतु इथे रनआउट होणार नाही, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न मात्र होतोय. निर्धाव चेंडू इथं पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकातील चेंडू होत आहेत ते चार चार, शेवटचे दोन चेंडू शिल्लक, धावसंख्या 8 या धावसंख्येवरती स्थिर. पु
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मारताना निर्धावने घेतो, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं गणित जरासा बदलताना दिसतंय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या स्थिर 8, या धावसंख्येवरती विजयासाठी असणार आहे ती 13 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते जितू निलेश या संघाकडून. पुन्हा इथं मोठा फटका पाहायला भेटतो, पाहूया किती धावा मिळतील, काय होतंय काय नाही बघायचंय. क्षेत्ररक्षण तर सुंदर केलं, तितकी सुंदर पैकी सुंदर आणि बिटवीन द विकेट्स पंचांनी मात्र ऑन ग्राउंड नॉट आउट दिले. दोन धावा मात्र धावफलकावरती लागतात, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10, या धावसंख्येवरती चार गडी बाद वायसीसी या संघाच्या. आणि इथे मात्र मॅच मध्ये आता रंगत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली हाय वोल्टेज मॅच इथे पाहायला भेटते प्रेक्षकांना. रात्रीच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये अजूनही आपल्याला इथे 5 सामने खेळवायचे, त्यातली एक मॅच असणार आहे ती प्रेक्षणीय मॅच. म्हणजे प्रेक्षणीय मॅच जर बघायला गेली तर समता क्रिकेट संघ 40+ विरुद्ध जेबीसीसी स्पोर्ट्स क्लब 40+ या दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला एक प्रेक्षणीय मॅच इथं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मात्र आपण मेगा फायनलला नक्की सुरुवात करू. परंतु इथं बघायचं आता सेमी फायनलमध्ये पहिला संघ कोण दाखल होतो, कारण की मेगा फायनलमध्ये कालच्या दिवसात 40+ या संघामध्ये दातवली 40+ हा संघ मात्र मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. इथे मात्र बघायचंय आता ओपन डोंबिवली असोसिएशन मधून कुठला संघ जातोय सेमी फायनलसाठी ते आपल्याला बघायचं, आणि मेगा फायनलसाठी कुठला संघ हा क्वालिफायर होतो ते देखील आपल्याला बघायचंय. अतिशय चांगली मॅच, हाय वोल्टेज मॅच इथं प्रेक्षकांना पाहायला भेटते, काही खेळाडूंना क्रिकेट रसिकांना इथं पाहायला भेटते. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. आम्हाला असं वाटत होतं बाहेर बसून की 22 धावा हे इझिली चेस करतील वायसीसी स्पोर्ट्स क्लब, परंतु नाही, क्रिकेट आहे. त्यांनी देखील सांगितलंय जितू निलेशच्या गोलंदाजाने, आम्ही देखील सहजासहज हार मानणार नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत आता ही मॅच जाणार यात काही शंका नाही, कारण की जे आघाडीचे फलंदाज होते ते मात्र आता पॅव्हिलियनमध्ये बसलेले आहेत. आणि इथे जबाबदारी आली आहे ती नक्कीच पाचव्या आणि सहाव्या फलंदाजावरती, कारण की चार गडी बाद झालेत. गोलंदाजीसाठी निर्णायक षटक असणार आहे या मॅचचं. ह्या जर षटकामध्ये धावा जास्त निघाला, कारण की हेच निर्णायक षटक आहे क्रिकेटमध्ये, तिसरं षटक आहे, 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक टाकलं जातंय गोलंदाज नितेशाच्या माध्यमातून, कारण की दोन गोलंदाजांनी त्यांचं काम केलंय आणि इथे मात्र जबाबदारी येते नितेशाच्यावरती. निर्णायक षटक टाकलं जाईल, तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. पुन्हा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू टाकला जातोय, हलक्या हाताने फ्लिक केला जातोय कव्हरच्या दिशेने, एक धाव मात्र घेतली जाते. धावसंख्येवरती धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11, या धावसंख्येवरती चार गडी बाद वायसीसी या संघाची. आणि इथे मात्र चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते, कुठेही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात नाही. जर आक्रमण केला, जर केला तर पुरा आरपार करून टाका, नाहीतर चेंडू मात्र हवेत उडणार, कारण की गोलंदाजी चांगली केली जाते. हेडलीचे बॉल वापरले जाते, हेडलीचे बॉल असे आहेत की तुम्ही जर ते मिडल केलात ना तर ते तुम्ही आर पार मारू शकता. जर बॅटची कडा घेतली तर चेंडू ऑन ग्राउंड असून मला पाहायला भेटतील, झेल मात्र होऊ शकते. परंतु बघायचं आहे नितेशाच्या वरती मोठी जबाबदारी आहे. निर्णायक षटक आहे, तिसऱ्या षटकात मॅचचं पूर्ण गणित समीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. पुन्हा इथं निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय विकेट, अरे बापरे, आणि इथे मात्र विकेट जाते. पाचव्या गडीचं पतन होतंय, कम बॅक करतोय जितू निलेशा संघ. बॅटची कडा घेतली, चेंडू जातो यष्ट्यांच्या पाठी, यष्टरक्षकाच्या हातामध्ये. गडी मात्र गडीचं, पाचव्या गडीचं पतन होतोय. धक्का बसो 11 या धावसंख्येवरती 5 वायसीसी या संघाला. आणि इथे मात्र जातोय फलंदाज मैदानामध्ये, फलंदाज सोनूने मात्र चांगली गोलंदाजी केली होती शेवटच्या षटकामध्ये, परंतु त्याला दोन चौकार ठोकण्यामध्ये मात्र यशस्वी ठरले ते जितू निलेश या संघाचे खेळाडू. परंतु इथे पाहायचं आपल्याला आता काय होतंय काय नाही. मॅच चांगली रंगतदार स्थितीत मॅच चाललेली आहे, कारण की अतिशय चांगल्या प्रकारे डे नाईट स्पर्धा इथे पाहायला भेटते आपल्याला ह्या बागशाळा मैदानामध्ये. अकरा या धावसंख्येवरती सोनू मात्र इथं बाद होतोय. याच्या पुढील मॅच पाहायला भेटते रेल्वे आरसीसी रेल्वे बॉयज विरुद्ध अरणी स्पोर्ट्स या संघांमध्ये. इथे मात्र पुन्हा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न होता बघायचा. निर्धाव चेंडू मात्र इथं पाहायला भेटतोय, अतिशय चांगली मॅच इथं प्रेक्षकांसाठी आली आहे. दुसरा चेंडू सलग निर्धाव टाकला जातो, 3 चेंडू होत आहे. 9 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. सोनू स्ट्राईक वरती बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली 11 पाहिजे, सॉरी 11 धावा विजयासाठी हव्यात, 11 धावा झाल्यात. यस, 9 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असणार आहे.
पुन्हा चांगला बॅट चिकाडा घेतलाय, क्षेत्ररक्षण जसं सजवलंय तसा चेंडू टाकला जातो, याला असं म्हणतात चांगली गोलंदाजी। खेळाडूंना विनंती करतो जे खेळाडू आहेत बाहेर त्यांनी खेळाडू कक्षातच बसायचं नाही, तर अन्यथा तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। आयोजन कमिटीने तुमच्यासाठी खास करून ते पॅव्हिलियन बनवलंय, त्याचा तुम्ही योग्य वापर करायचा, नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल तुम्हाला। पुन्हा चांगला फटका पाहायला भेटतो, चेंडू होते कव्हरच्या दिशेने, कार्पेटच्या साईडने चेंडू जातोय, तितकी चांगली फेकी पाहायला भेटते, एक धाव मात्र इथे घेतली जाते। धाव संख्या एकने पुढे सरकते, धाव संख्या जाऊन पोहोचते 12 या धाव संख्येवरती। निर्णय षटकामधील शेवटचा चेंडू इथे पाहायला भेटतोय, 1-2 असेल शेवटचा चेंडू असेल, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय नितीश आपल्या संघासाठी। 7 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता, एक हाय वोल्टेज मॅच इथं पाहायला भेटते, एक एक चेंडू एक एक धावासाठी इथं आता सामना करावा लागतो वायसीसी या स्पोर्ट्सला। पुन्हा इथे मारण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा प्रयत्न होता इथे, मात्र एक धाव मात्र घेतली जाते आणि आता इथे मात्र विजयासाठी हव्या असेल त्या 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता। प्रेक्षक जर मॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या होण्यात काही हरकत नाही, कारण की 24 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता होती आणि इथे जी गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय जितू निलेश या संघाने, तो मात्र देखील टाळ्या वाजवण्यायोग्यच आहे, कारण की अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी मॅच सोडली नाही, या मॅचसाठी त्यांनी अजूनपर्यंत कमबॅक करून ठेवले। इथे मात्र आता बॅकफुटवरती संघ जातो वायसीसी हा स्पोर्ट्स हा संघ मात्र इथं पाहायला भेटतो, कारण की आता इथं विजयासाठी हव्या असेल त्या 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे। मी सर आपल्याला विनंती करतो, 20 मिनिटांचा अवधी आहे, 16:42 सेकंद झालेले आहेत, शेवटचे षटक टाकायचं आहे अन्यथा तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक टाकून व्हायचे आहेत, आता मात्र थोडस गणित आहे, कारण की थोडासा वेळ घेतला जातो, कारण की त्यांच्याकडे अजून 4 मिनिटं शिल्लक आहे, 6 चेंडू टाकायचे आहेत, निर्णायक षटक आहे, 3 गोलंदाजांनी त्यांचं काम पूर्ण केलंय, इथे मात्र मोठी जबाबदारी असणार आहे। कोण घेणार आहे ती मोठी जबाबदारी, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली आहे ते आता आम्हाला येत्या मिनिटातच कळणार आहे। बघूया शेवटचा गोलंदाज, गोलंदाजाचं नाव अमोल पाटील, याच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी टाकलेली आहे। आता मात्र 3 गोलंदाजांनी त्यांचं काम केलंय, कारण की एकंदरीत बघायला असं आम्हाला वाटलेलं प्रेक्षकांना आणि आम्हाला देखील की 22 धावा सहजासहज वायसीसी या स्पोर्ट्स क्लब करेल, परंतु नाही, क्रिकेट आहे, जितू निलेश या संघाने हार मानली नाही, या शेवटच्या चेंडूपर्यंत आता मॅच गेलेली आहे। 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता, जबाबदारी या 2 खेळाडूवरती, ते म्हणजे सोनू आणि विक्रांत। विक्रांत मात्र तिसरा फलंदाज झाला होता, त्यानंतर मात्र तो सावध खेळी करतोय, 4 धाव मात्र त्याच्या खात्यामध्ये जोडले गेलेत आणि ह्यानंतर मात्र माझे सहकारी मित्र मनीष मात्र इथं थोड्या वेळाने ह्या मॅच नंतर एक समालोचन करतील या मॅचचं, दुसऱ्या पहिल्या फेरीचं। सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता, अतिशय चांगली मॅच मैदानामध्ये, सन्नाटा मात्र बघायला भेटतोय, शांतता मात्र बघायला भेटते, कारण की मॅचेस हाय वोल्टेज आहे। 6 चेंडू 9 धावा 6 चेंडू, पुन्हा चांगला फटका पाहायला भेटतो, चेंडू जाते लॉंगॉनच्या डोक्यावरून, चेंडू फरार, सीमा रेषा पार, खनखनीत चौकार इथं पाहायला भेटतोय, पुढे चेंडू आला तर त्याची जागा मात्र असणार आहे ती सरळ 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 चौकाराच्या दिशेने, 4 धावा मात्र इथं जोडल्या जातात, कारण की चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजाने, इथे मात्र चुकीला माफी नाही, तुम्ही जर पुढ्यात आला तर तुमची जागा नक्कीच असणार लॉंगॉनच्या डोक्यावरून, सरळ सरळ चौकार, 4 धावा मात्र इथं जोडल्या जात आहेत, अतिशय चांगली फलंदाजी, सावध खेळी केली होती विक्रांतने आणि विक्रांतने मात्र 4 चेंडू नंतर काढल्या त्या 4 धावा, धावसंख्या 4 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती, आता मात्र विजयासाठी असेल ती। पुन्हा चांगला फटका पाहायला भेटतो, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, एक धाव मात्र घेतली जाते, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं लॉंगॉनच्या दिशेने, एक धाव मात्र घेतली जाते, धावसंख्या एकने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती, अजूनही विजयासाठी आहे ती 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता, 22 धावा करायच्या आहेत। शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवला होता, चौकार मात्र मारला होता, परंतु आमच्या रिप्लाय मध्ये दिसलं की तो चेंडू भिंतीवरती पडला, तिथे मात्र पंचांनी 2 धावा घोषित केल्या। चांगली मॅच पाहायला भेटते, 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावसंख्या हवी होती 4, एखादा चेंडू निर्धाव निघाला तर पुन्हा मॅच मध्ये मजा येणार आहे।
पुन्हा चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने, मैदानामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव मात्र घेतली जाते. एक एक धावासाठी संघर्ष करावा लागतो. वायएससीसी स्पोर्ट्सला पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला होता, चार धावा मात्र आले होत्या. इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज, अतिशय चांगली गोलंदाजी. प्रेक्षक जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या मॅच साठी, कारण की तीन चेंडू मध्ये तीन धावा करायचे आहेत. 22 धावांचं लक्ष होतं, शेवटच्या चेंडू पर्यंत झुंजावे लागते ते वायएससीसी या संघाला. पुन्हा चांगला चेंडू फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षण केलं जातं, एक धाव घेतली जाते. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर आणि बिटवीन द विकेट दोन धावा घेतल्या जात आहे. दोन धावांच्या मोबदला धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या जाऊन पोहोचते 21 या धावा संख्येवरती. आता मात्र सामना टाय झालाय, विजयासाठी हवी ती कंपल्सरी एक. दोन चेंडू मध्ये एक धावांची आवश्यकता असणार आहे. हा जर चेंडू निर्धाव निघाला तर पुन्हा मॅच मध्ये रंगत वाढणार आहे. बघायचंय काय होते काय नाही, क्या बात आहे. नक्कीच प्रेक्षकांची दाद घ्यावी लागणार आहे, कारण की समोरच्या संघाला शेवटच्या चेंडू पर्यंत शेवटच्या धावापर्यंत झुंजावायला ठेवलंय. ते म्हणजेच जितू निलेश या संघाच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. सगळे मागचे खेळाडू तर फ्रंटला मागवले जात आहेत, कारण की विजयासाठी धाव संख्या आहे ती एक. पुन्हा इथं पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेतली जाते आणि विजयी संघ ठरतोय तो वायएससीसी या संघ, कारण की शेवटच्या चेंडू पर्यंत झुंजायला दिलं ते जितू निलेश या संघाने. बॅड लक नक्कीच म्हणेन जितू निलेश या संघाचं आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणेन वायएससीसी या संघाचं. पुढील मॅच साठी सेमीफायनल साठी पहिला संघ दाखल झालाय आणि इथे मात्र आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल जितू निलेश या संघाचं देखील आम्ही जाहीर आभार मानतोय. मोठी लिस्ट आहे सर, त्यामुळे काय काय दाखवा मला पण. नाही मोठी लिस्ट आहे, कुठे पाठी 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 लिस्ट आहे. अरे बापरे. इथे मात्र चालू मॅच मधील नक्कीच जितू निलेश इलेव्हन नाराज व्हायचं नाही, कारण की आम्हाला असं वाटलं होतं, प्रेक्षकांना देखील वाटलं होतं की मॅच थोडी वन साइड होईल, परंतु शेवटचा चेंडू पर्यंत तुम्ही त्यांना झुंजायला लावलं. वायसीसी या संघाला नक्कीच टाळ्या व्हायलाच पाहिजे तुमच्या संघासाठी, कारण की शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच घेऊन गेले. एक चांगली मॅच, हाय वोल्टेज मॅच आम्हाला इथं पाहायला भेटली आणि इथे मात्र मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक जात आहे. विक्रांत पाटील कोणाकडे सर? मी प्रमोदजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जायचं आहे. वायसीसी या संघाचा फलंदाज विक्रांत पाटील आपण व्यासपीठावरती यायचा आहे. या संघ आता चालू मॅचचा पारितोषिक तुला दिलं जात आहे, कारण की संपूर्ण मॅच बॅकफुटवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, चार धावा मात्र पाहायला मिळाल्या आणि इथे मात्र विजयाचं गणित तुझ्या बाजूने तुझ्या संघाच्या बाजूने लागलं गेलं. तसेच संदक्ष प्रथमेश पाटील यांचं देखील आम्ही व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करतोय. तसेच वायसीसी टीम कडून देखील त्याच्या संघाकडनं तुला 501 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालेला आहे विक्रांत. कॉन्ग्रॅच्युलेशन विक्रांत. क्षेत्ररक्षण लगेच रेल्वे बॉईज, आपण आरसीसी रेल्वे बॉईज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विक्रांत अतिशय चांगली फलंदाजी केली तो आपल्या संघासाठी, कॉंग्रॅच्युलेशन विक्रांत. आणि इथे मात्र या मॅचचं समालोचन करतील तुमच्या डोंबिवलीचा आवाज, तो म्हणजे आमचे मित्र मनीष यांच्या माध्यमातून. तुम्हाला आता पुढची मॅच करावी लागेल, त्यानंतर लास्ट मॅच वाटतं मनीष तुझी आहे, त्यानंतर मात्र पुन्हा मला त्या समालोचक कक्षामध्ये यावं लागणार आहे. परंतु ही मॅच मला देखील तुझे दोन शब्द ऐकायला खूप मी उत्खंठा मला लागले, कारण कालपासून गौरव गुप्ते मला सांगत होते की सुपेश मनीष देखील अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या डोंबिवली विभागामध्ये समालोचन करतो, तुझ्या जोडीला मात्र तो असेल. परंतु मनीष माझी साथ तुझ्या बरोबर 10 वाजेपर्यंत असणार आहे, त्यानंतर मात्र मला मुंबईमध्ये जायचं आहे, त्यामुळे मला खूप उशीर होणार आहे. मी 10 वाजेपर्यंत जेवढ्या मॅच होतील तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न करेल आणि तुझ्या माध्यमातून या डोंबिवली कारण तू मंत्रमुग्ध करशील अशी मला खात्री वाटते. मी माझा माईक प्रमोद पाटील सर आपल्याला विनंती करतोय की आपण प्रथमेश पाटील यांचा आपण इथे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण इथे यशोतीत सन्मान करायचा आणि मी पुढील धुरा देतोय आमचे मित्र मनीष यांच्या हातामध्ये. मी सुपेश कामतेकर आजच्या मॅच साठी थांबतोय, धन्यवाद. थँक्यू सुपेश, थँक्यू सो मच. I'll check. चला यायचं प्रथमेश पाटील यांचा सन्मान करतील. प्रमोद पाटील आपण यांचा सन्मान करायचा. संदप गावातले प्रथमेश पाटील
क्रिकेट मध्ये मुलांचं सहकार्य नेहमीच आपण बघायला मिळतं प्रथमेश पाटील आणि हा पुढील मॅच असेल तेच म्हणजे रेल्वे बॉईज विपक्ष आर्मी स्पोर्ट्स.